हिंगोली जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आली. या पथक प्रमुखांनी सजग राहून भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी अशा सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी आणि असे अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुकीसाठी नियुक्त प्रत्येक पथकाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व पथक प्रमुखांनी आपापली जबाबदारी समजून घेऊन ती काळजीपूर्वक पार पाडावी. निवडणूकविषयक कामाला प्राधान्य देत आपल्या पथकातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचा योग्य समन्वय ठेवून काम करावे. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही याची काळजी घ्यावी. आतापासूनच आपल्यावर सोपवलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने कारवाई सुरू करावी असे जिल्हाधिकारी श्री गोयल यांनी यावेळी सांगितलं. पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी SST, FST, VST पथके नेमण्यासाठी दूरसंचार नेटवर्कचा विचार करून ठिकाणे निश्चित करताना ती योग्य जागेवर निवडावीत, कारण त्या ठिकाणची माहिती घेण्यासाठी संवाद साधणे सोयीचं होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे. अब्दुल जाफर, AI News, हिंगोली.